लोकल बद्दल आंदोलन मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. एसी लोकलचा निर्णय जरी 10 एसी लोकलचा मागे घेतला तरी पुढच्या भवितव्याबद्दल काय आज ठरलेलं आहे, मीटिंग झाली, काय वाटतं? असं आहे की समस्त रेल्वे प्रवाशांचं मत एकच आहे की पीक अवर्स गर्दीच्या वेळी एसी लोकल असताच कामा. आणि एसी लोकल तुम्ही साध्या लोकल चालवून चालवणार असाल तर चालवा, पण साध्या लोकल बाजूला काढून त्यांच्या जागी एसी लोकल हे आम्हाला मान्य नाही असं लोकांचं म्हणणं आहे आणि माझंही तेच मत आहे. आणि त्याचमुळे दुपारच्या 12 वाजता एवढे मध्यमवर्गीय एकत्र येणं हा धोक्याचा इशारा आहे रेल्वेला आणि महाराष्ट्र सरकारच्या गृहखात्याला. त्याचा अर्थ लोकांच्या मनात प्रचंड राग आहे आणि ह्या रागाची ऊर्जा ही आंदोलनात उतरेल आणि ते आंदोलन कोणाच्याही हातात राहणार नाही. भविष्यात आंदोलनाचा देखील इशारा दिलेला आहे. असं आहे की ऐकणार नसतील तर आमच्याकडे पर्याय काय? सर्वसामान्य माणसाकडे पर्याय आंदोलनच असतं. आंदोलनाची तलवार काढावीच लागते. सर, एक आपण आवाहन किंवा एक आपण मागणी केलेली आहे, एक आगळी वेगळी मागणी आपल्या ऐकायला आली. पोलिसांकडे आपण मागणी केली, ती मागणी नेमकी काय आहे? असं आहे की स्पार्शिकचा बोगदा आहे, ऐतिहासिक बोगदा आहे, तिथनं मेल आणि एक्सप्रेस तिथनं जायच्या, त्या अचानक स्लो ट्रॅकवर आणल्या आहेत. म्हणजे जे नवीन ट्रॅक्स झालेत स्लो त्याच्यावर आणल्या आहेत. त्या ट्रॅकवरनं खरं मेल आणि एक्सप्रेसने जायला पाहिजे, या ट्रॅकवर आणल्या आहेत त्यांना, खरा घोटाळा तिथेच झाला आहे. आता प्रश्न असा आहे की सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे की अमुक डेसिबलच्या वरती आवाज असता कामा नये रात्री 10 नंतर. रात्री 10 नंतर रेल्वेच्या ज्या मेल आणि एक्सप्रेस धावतात रात्री, त्यांचा डेसिबल आहे 175 डेसिबल. आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणतो की 45 डेसिबलच्या खाली असली पाहिजेत 10 वाजल्यानंतर. 10 वाजल्यानंतर पोलीस स्वतः जाऊन कार्यक्रम बंद करून देतात की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. मी पोलिसांना एवढंच विचारलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने रेल्वेला सूट दिली का? 2:30 वाजता त्या लोकल जातात त्या कळव्याला ट्रॅकवरती ठाणा, म्हणजे रेल्वे ट्रॅक टू दुसरा बोगदा, म्हणजे स्लो ट्रॅकचा बोगदा, इथपर्यंत कमीत कमी 20-40 सोसायट्या आहेत त्यांना लागून अशा सरळ. त्यांना आता रात्रीचा भयंकर त्रास होतोय, प्लस रेल्वे म्हणजे जे एक्सप्रेस आणि मेल आहेत त्यांच्यामुळे त्या बिल्डिंगच्या वास्तूवर परिणाम होतोय, काही ठिकाणी क्रॅक्स गेले आहेत. म्हणजे ह्या सगळ्याला जबाबदार कोण होत्या? एखादी बिल्डिंग ह्यांच्या गाड्या धावण्यांमुळे कमकुवत झाली आणि पडली तर त्याला जबाबदार कोण? रेल्वेने कशाचाच विचार करायचा नाही. रेल्वे म्हणजे संपूर्ण भारत आमच्या बापाच्या मालकीचा आहे, आम्हाला कुठलाही कायदा लागू नये असं वाटतं का? जी कारवाई सर्वसामान्यांवर तुम्ही करता डेसिबलसाठी, ती कारवाई रेल्वेवर करा. नंतर रेल्वेला सांगा जो तुमचा ओरिजिनल ट्रॅक होता पार्शिक बोगद्याचा, त्या बोगद्यातनं जाऊ द्या ना, आमचं काही म्हणणं नाही. तुमच्या लक्षात येईल की पार्शिक बोगद्याच्या बाजूला कुठेही बिल्डिंगी नाहीत. पार्शिक म्हणजे हा जो स्लो ट्रॅक आहे ह्याला बिल्डिंगी मानताना रेल्वेने परमिशन दिली आहे. रेल्वेशनच्या परमिशन शिवाय बिल्डिंगी बांधल्या गेलेल्या नाहीत. मग रेल्वेने परमिशन दिली तर रेल्वेने तेव्हा असं सांगितलेलं का की आमचा आवाज खूप मोठा असेल 24 तास तर तुम्ही सहन करा? सर्वसाधारण जे लोक तिथे राहतात त्यांना विचारलं तर तुमच्या लक्षात येईल की साधारण रात्री 10 नंतर वगैरे आवाज म्हणजे खूप कमी प्रमाणात रेल्वे धावायच्या. आणि शेवटची लोकल आणि पहिल्या लोकलमध्ये कधी 4-5 तासाचा फरक असायचा. शेवटची रेल्वे काहीतरी 1 वगैरे वाजता होती आणि पहिली लोकल 4 वाजता, म्हणजे 3 तास तर आवाजच नसायचा. या 3-4 तासात पण देखील आता धडधड 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 काय लावले, हे सहन केलं जाणार नाही. हा सर्वसामान्यांच्या जीवाचा प्रश्न आहे, आमची लहान पोरं जी झोपतात त्यांच्या झोपेचा प्रश्न आहे, आणि आमची झोप मोडून आम्ही रेल्वेला प्रवास करू देऊ असं जर रेल्वेला वाटत असेल तर ते अशक्य आहे. लेखी तक्रार देणार आहात? आपण मी लेखी तक्रार पोलिसांना देणारच आहे.
मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप आता ते मला त्याच्यात काही प्रश्न मला विचारायचे फलाट उभारण्यासंदर्भात असं आहे की जर कुर्ल्यामध्ये उभा राहू शकतो तर इथे का नाही उभा राहू शकत. तुम्ही सेमी फास्ट अचानक रद्द करून टाकल्या. कळवार मुंबडाला ठाणणाऱ्या ज्या काही गाड्या होत्या त्या अचानक रद्द करून टाकल्या. हे लोक काय उडत जाणार सर सेंटरमध्ये 3-3 मिनिटांनी का नाही गाड्या नाही. आता ते त्यांनी विचार करावा तो विचार माझा नाही. मला माझ्या लोकांची सोय बघायची. माझ्या लोकांना चढता आलं पाहिजे. मुंबऱ्यातला असो कळव्यातला असो. आता माझं आंदोलन हे कळवा मुंबऱ्यापुढे सीमत नाहीच. आता माझं आंदोलन हे गरीब विरुद्ध एअर कंडिशन असं आंदोलन आहे. मग तो बोरिवलीचा असो अंधेरीचा असो नाही तर कुठलाही असो गरीब माणसाला जर एसी परवडत नसेल तर एसी फेको आंदोलन आहे. आम्ही एसी चालू देणार नाही. 80% लोक गरीब असतात. ते गरीब बिचारे लटकत लुंकाळत घामाने भिजलेले धपधपलेले असतात. ते या रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेने दुपारी 12 ते 5 मध्ये 50 एसी ट्रेन चालवा. काय आमचं म्हणणं आहे चालवा 50 रेल्वे चालवा. रात्री 8:30 नंतर सकाळी 7 वाजेस्तोवर 50 रेल्वे चालवा. पण पीक आवर्स मध्ये एसी ट्रेन चालू देणार नाही. आणि मग पराकुटीचं आंदोलन होईल. आणि आंदोलन हे एका स्टेशन पुरतं राहणार नाही. हे आंदोलन इतकं सोपं आहे की एसी ट्रेन जेव्हा एसी प्लॅटफॉर्मवर तेव्हा 4,000 लोक बाहेर राहतात. ती 4,000 लोक रुळावर उतरली तर त्या आंदोलनाला तुम्हाला थांबवताही येणार नाही. सर मुळात ठाण्यावरून पण काही लोकच बंद केले गेले. लोक असं 5 लोकच तीही बंद करून एसी चालवतो. मग ते ठाण्यावर जो सर्वात मोठा मूर्खपणा आणि मला प्रवाशांनाही विचारायचं आहे की तुम्ही शांत का बसता. साहेब आम्ही अंबरनाथ लोकल होती जी ज्यातनं मी 10 वर्ष प्रवास केलाय. ठाणा आपलं CSMT दादर ठाणा साधारण 45 मिनिटं ते 47 मिनिटात माणूस ठाण्यात यायचा. ती लोकल एसी करून टाकली. अरे त्याच्यातले 4,000 जे बाहेर उभे राहिले त्यांनी जराही आंदोलनाचा पवित्रा नाही घेतला. अरे ती मुंबई म्हणजे रेल्वेची शान होती. ती डबल फास्ट बडा फास्ट वेगवेगळी नावं होती त्याला. पण त्याच्यातनं प्रवास करायला काय मजा यायची. इतना धडधड 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 निघाली की सगळे ट्रेन हे ओलांड प्लॅटफॉर्म ओलांडलं दादर दादर वरनं निघाली की ठाणा. अरे मजा यायची ट्रॅव्हल करायला. ते राहू द्या बाजूला. पण एक म्हणजे लोकांना न्याय देणारी ट्रेन होती. कित्येक वर्ष कित्येक लोक 5 फास्टनी यायची. मला माहिती आहे मी 10 वर्ष प्रवास केला. आणि एक दिवशी अचानक निर्णय होतो बंद आणि लोक सहन करतात. मला रेल्वे प्रवाशांना विचारायचं अहो तुम्ही पैसे देता म्हणून ते रेल्वे चालत आहेत. रेल्वे फक्त 2 गोष्टींमध्ये प्रॉफिट आहे. एक मालगाड्या आणि दुसऱ्या मुंबई सबर्बन लोकल. या 2 गोष्टी प्रॉफिट देतात म्हणून रेल्वे चालू आहे. अरे साधे आपल्या खिशातले पैसे घेतात आपल्याकडनं प्रॉफिट घेतात आणि पूर्ण देशभर रेल्वे चालवतात. आपल्या आम्ही काय असं म्हणत नाही की आम्हाला खूप सुखसोयी द्या. ते काही रेल्वेला शक्य नाही. पण निदान आमच्या गाड्या काढून ज्या एसी गाड्या टाकल्यात त्या तरी कॅन्सल करा. बाकी मागण्या होत राहतील चर्चा होत राहील. पण हे तुम्ही टाइम टेबल बदलण्याचा अधिकार तुमच्या बापाला कोणी दिला. कोण तो लाहोटी जनरल मॅनेजर त्याला काय माहिती आहे मुंबईबद्दल. स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये 56 एसी लोकल चालवतो आणि एसी लोकलची मागणी वाढली आहे. त्या जाऊ दे बोलत नाही. किती माणसं आहेत जरा बघा फिरा. आणि नाहीतर मला सांगा एक दिवशी की चला अजमावून बघू. तुम्हाला नाही प्रत्येक स्टेशनवर 5,000 माणसं रुळावर उतरून दाखवली तर माझं नाव नाही. सर कळव्यामध्ये झालेल्या आंदोलनाचा कुठेतरी राजकीय फायदा काही होतो का. मला राजकारण करायचं नाही. मी पक्ष विनिवेश बाजूला ठेवून काही कामं करत असतो. हे आंदोलन गरिबांचं आंदोलन आहे. हे सर्वसामान्य माणसं जे रेल्वे प्रवासी आहेत त्यांचं आंदोलन आहे. ते मतं कोणाला देतात ते कुठल्या पक्षाचं आहे मला काही घेणं देणं नाही. जेव्हा रेल्वे इथे परत सुरू झाली तेव्हा मी इथेच आलो का. मला काही घेणं देणं नाही. लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसला ना आपण खुश आहे. प्रत्येक गोष्ट मतदानासाठी आणि राजकीय पक्षासाठीच करावं ही भूमिका माझी कधीच नसते. ओके.